Hello friends, I am Yogiraj Chandratra. In the previous video, we have studied the classification of software quality attributes. Now, through this video, we will learn about McCall's quality factors. So, let us start. McCall's quality factors. The various factors which influence the software are termed as software factors. Software-वर परिणाम करणारे विविध घटक software factor म्हणून ओळखले जातात. Several models of software quality factors and their categorization have been suggested over the years. One of them is classic model of software quality factors suggested by Jim McCall in the year 1977. Through this, McCall and his colleagues proposed a useful categorization of 11 factors that affects software quality. सॉफ्टवेअर क्वालिटी फॅक्टर आणि त्याच्या वर्गीकरणासाठी अनेक मॉडेल्स वर्षानुवर्ष सुचविले गेले आहेत. त्यातील एक सॉफ्टवेअर गुणवत्ता घटकांचे उत्कृष्ट मॉडेल जिम मॅककॉलने 1977 सुचवले आहे. या मॉडेलद्वारे मॅककॉल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेवर परिणाम घडविणाऱ्या 11 घटकांचे उपयुक्त वर्गीकरण मांडले आहे. दीज 11 फॅक्टर्स आर ग्रुप्ड इन टू 3 कॅटेगरीज. That are product operation factors, product revision factors, and product transition factors. Product operation factors, these are the factors which deal with the requirements that directly affect the daily operation of the software. म्हणजे सॉफ्टवेअरच्या दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम करणारे घटक. The product operation category contains 5 categories that are as correctness म्हणजे अचूकता, रिलायबिलिटी म्हणजे विश्वासार्हता, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, इंटिग्रिटी म्हणजे अखंडता आणि युजॅबिलिटी म्हणजे उपयोगिता. द सेकंड कॅटेगरी ऑफ क्वालिटी फॅक्टर इज प्रॉडक्ट रिव्हिजन फॅक्टर्स. धीस फॅक्टर्स कन्सिडर द एफर्ट्स दॅट विल बी नीडेड बाय युजर्स अँड मेंटेनन्स पर्सनल टू आयडेंटिफाय द रिझन्स फॉर सॉफ्टवेअर फेल्युअर्स, टू करेक्ट द फेल्युअर्स and to verify the success of the corrections. म्हणजे हे घटक सॉफ्टवेअरच्या अपयशाची कारणे ओळखण्यासाठी, अपयशांची दुरुस्ती करण्यासाठी आणि केलेल्या दुरुस्तीची पडताळणी करण्यासाठी वापरकर्त्यांना आणि देखभाल कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा विचार करतात. प्रॉडक्ट रिव्हिजन कॅटेगरी कंटेन्स 3 फॅक्टर्स ॲज मेंटेनेबिलिटी म्हणजे देखभाल, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता and testability म्हणजे चाचणी. The third category of quality factor is product transition factors. These factors deals with the adaption of software to other environments and its interaction with other software systems. म्हणजे हे घटक दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये सॉफ्टवेअरची जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि विविध सॉफ्टवेअर सिस्टीमच्या परस्पर संवादाशी संबंधित आहे. Product transition category contains the three factors as portability म्हणजे वेगळ्या वातावरणात सहजपणे कार्य करण्याची क्षमता, reusability म्हणजे पुनर्वापर, and interoperability म्हणजे माहितीची देवाणघेवाण आणि वापर करण्याची क्षमता. थोडक्यात मॅककॉलने प्रॉडक्ट ऑपरेशन, प्रॉडक्ट रिव्हिजन आणि प्रॉडक्ट ट्रान्झिशन फॅक्टर्स या तीन प्रकारात सॉफ्टवेअरच्या गुणवत्तेवर परिणाम घडविणाऱ्या 11 घटकांचे वर्गीकरण केले आहे. Let us now take brief introduction of all these factors one by one. The first category is product operation software quality factors. This includes 5 software quality factors. The first one is correctness. This factor considers that does software do what customer wants? हा घटक याचा विचार करतो की सॉफ्टवेअर ग्राहकांना हवे ते करतो का. If the software performs its required functions according to the specification, then it is functionally correct. If the function requirements are precisely incorporated into the software, its correctness can be assessed. जर सॉफ्टवेअर तपशीलानुसार आवश्यक कार्य करीत असेल तर ते सॉफ्टवेअर काम करण्यासाठी योग्य असते. म्हणजेच कार्याच्या आवश्यकता सॉफ्टवेअरमध्ये तंतोतंत समाविष्ट केल्या गेल्या तर त्याच्या करेक्टनेस या घटकाचे मूल्यांकन करता येते. द नेक्स्ट इज रिलायबिलिटी.
This product operation quality factor considers that does software will work accurately all the time. म्हणजे हा क्वालिटी फॅक्टर याचा विचार करतो की सॉफ्टवेअर नेहमीच अचूकपणे कार्य करेल का. रिलायबिलिटी इज द प्रोबॅबिलिटी दॅट द सॉफ्टवेअर विल ऑपरेट करेक्टली ओवर अ स्पेसिफाईड टाइम इंटरवल. इफ मोस्ट ऑफ द एरर्स आर रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम देन मोर रिलायबिलिटी इज अचीव्ह. रिलायबिलिटी म्हणजे विश्वासार्हता, ही एक संभाव्यता आहे. ती म्हणजे एखाद्या निर्दिष्ट कालावधीत सॉफ्टवेअर योग्यरित्या कार्य करेल. जर सिस्टीम मधून बहुतेक त्रुटी किंवा दोष काढून टाकले गेले तर तिला अधिक विश्वासार्हता प्राप्त होईल. इंटिग्रिटी, दिस फॅक्टर कन्सिडर्स द थिंग दॅट इज द सॉफ्टवेअर इज सिक्युअर. हा घटक विचार करतो की सॉफ्टवेअर सुरक्षित आहे का. फॉर दिस इट रिक्वायर्स प्रिव्हेंटिंग अनऑथराइज्ड पर्सन्स फ्रॉम युझिंग द सॉफ्टवेअर अँड डिस्टिंग्विशिंग बिटवीन दोज हू आर अलाउड रीडिंग अँड दोज हू आर अलाउड टू राईट. यासाठी अनधिकृत व्यक्तींना सॉफ्टवेअर वापरण्यापासून प्रतिबंधित करणे आणि वाचन परवानगी व लेखन परवानगी देण्यात आलेल्या लोकांमध्ये फरक करणे आवश्यक असते. इफिशियन्सी, दिस फॅक्टर आस्क डज द सॉफ्टवेअर वर्क इफिशियंटली. म्हणजे सॉफ्टवेअर कार्यक्षमतेने कार्य करते का. परफॉर्मन्स ऑफ द सॉफ्टवेअर सिस्टीम डिपेंड्स अपॉन द एक्झिक्युशन स्पीड अँड मेमरी रिक्वायरमेंट्स. इफ द लॉजिक यूज्ड इन प्रोग्राम इज प्रॉपर देन लेस एक्झिक्युशन टाइम इज रिक्वायर्ड. इफ इट अक्वायर्स मोर मेमरी ड्युरिंग एक्झिक्युशन देन इट मे अफेक्ट द अदर ऍप्लिकेशन्स. इन शॉर्ट, द इफिशियन्सी ऑफ सॉफ्टवेअर डिपेंड्स अपॉन द मिनिमम कन्झम्पशन ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस. कार्यक्षमता ही सॉफ्टवेअरच्या काम करण्याचा वेग आणि आवश्यक असणारी मेमरी यावर अवलंबून असते. थोडक्यात, सॉफ्टवेअरची कार्यक्षमता संगणकीय स्त्रोतांच्या कमीत कमी वापरावर अवलंबून आहे. युजॅबिलिटी, कॅन आय रन द सॉफ्टवेअर. द आन्सर टू धिस क्वेश्चन इज ऑप्टेन बाय युजॅबिलिटी. द क्रिएटेड सॉफ्टवेअर शुड बी इझी टू हँडल ऑर इझी बाय ऑल टाईप ऑफ युजर्स बोथ एक्सपर्ट्स अँड बिगिनर्स. म्हणजे तयार केलेले सॉफ्टवेअर सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांना म्हणजेच तज्ज्ञ आणि नवशिके या दोन्हींना सहजतेने हाताळता किंवा वापरता यायला हवे. नाऊ द सेकंड कॅटेगरी इज प्रॉडक्ट रिव्हिजन फॅक्टर्स. दीज आर रिलेटेड टू आयडेंटिफाय द रिझन्स फॉर सॉफ्टवेअर फेल्युअर्स, टू करेक्ट द फेल्युअर्स अँड टू व्हेरीफाय द सक्सेस ऑफ द करेक्शन्स. यात सॉफ्टवेअर अयशस्वी होण्याची कारणे ओळखणे आणि त्याचे निराकरण करणे आणि दुरुस्तीची पडताळणी करणे या घटकांचा समावेश असतो. द फर्स्ट फॅक्टर इज मेंटेनॅबिलिटी. थ्रू दिस कन्सिडर दॅट कॅन इट फिक्स द सॉफ्टवेअर डिफेक्ट्स. इफ देअर आर डिफेक्ट्स इन द सॉफ्टवेअर दॅट आर फाउंड इन द लॅटर स्टेज धिस फीचर अलाउज फाइंडिंग अँड फिक्सिंग द डिफेक्ट्स. म्हणजे नंतरच्या टप्प्यात सॉफ्टवेअरमध्ये काही दोष असल्यास किंवा सापडल्यास मेंटेनॅबिलिटी हे वैशिष्ट्य त्याचे निराकरण करण्यास मदत करते. फ्लेक्झिबिलिटी, दिस फॅक्टर कन्सिडर्स दॅट कॅन चेंजेस बी मेड टू सॉफ्टवेअर. द ॲबिलिटी टू मेक द चेंजेस इझिली इन द सॉफ्टवेअर प्रॉडक्ट टू ॲडिशनल सर्कमस्टन्सेस ऑर अकॉर्डिंग टू द युजर्स डिमांड्स. अतिरिक्त परिस्थितीत किंवा वापरकर्त्यांच्या मागणीनुसार सॉफ्टवेअर उत्पादनात सहज बदल करण्याची क्षमता होय. टेस्टॅबिलिटी, दिस फॅक्टर थिंक्स ऑन द क्वेश्चन दॅट कॅन सॉफ्टवेअर बी टेस्टेड. द एफर्ट्स नीडेड टू एन्श्युअर दॅट द सॉफ्टवेअर परफॉर्म्स इट्स इंटेंडेड फंक्शन्स. फॉर दिस व्हेरियस टाइप्स ऑफ टेस्टिंग मेकॅनिझम्स आर यूज्ड. सॉफ्टवेअर इच्छित उद्देशाने कार्य करते याची खात्री करण्यासाठी आवश्यक प्रयत्न, यासाठी विविध प्रकारच्या चाचणी यंत्रणा वापरल्या जातात. द थर्ड कॅटेगरी इज प्रॉडक्ट ट्रान्झिशन सॉफ्टवेअर क्वालिटी फॅक्टर्स, विच डील्स विथ द अडॅप्शन ऑफ सॉफ्टवेअर टू अदर एन्व्हायरमेंट्स अँड इट्स इंटरॅक्शन विथ अदर सॉफ्टवेअर सिस्टम्स. इट्स फर्स्ट फॅक्टर इज पोर्टेबिलिटी. इट चेक्स फॉर कॅन सॉफ्टवेअर बी यूज्ड ऑन अनदर मशीन. पोर्टेबिलिटी रिफर्स टू द ॲबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर सिस्टम टू रन ऑन डिफरंट हार्डवेअर प्लॅटफॉर्म अँड सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट. म्हणजे विविध हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर आणि भिन्न सॉफ्टवेअर वातावरणात
सॉफ्टवेअर सिस्टीमच्या कार्यक्षमतेची चाचणी करणे. द नेक्स्ट फॅक्टर इज रियुजॅबिलिटी. धिस फॅक्टर कन्सिडर्स दॅट कॅन पार्ट्स ऑफ इट बी रियुज्ड. अ सॉफ्टवेअर प्रॉडक्ट हॅज गुड रियुजॅबिलिटी इफ डिफरंट मॉड्यूल्स ऑफ द प्रॉडक्ट कॅन इझिली बी रियुज्ड टू डेव्हलप न्यू प्रॉडक्ट्स. म्हणजे सॉफ्टवेअर उत्पादनाचे वेगवेगळे मॉड्यूल्स नवीन सॉफ्टवेअर उत्पादने तयार करण्यासाठी सहजपणे पुन्हा वापरता येणे. इंटरऑपरेबिलिटी. धिस फॅक्टर कन्सिडर्स दॅट कॅन इट बी इंटरफेस विथ अदर सिस्टम. धिस रिफर्स टू द एबिलिटी ऑफ अ सिस्टम टू को एक्झिस्ट अँड कोऑपरेट विथ अदर सिस्टम्स. ड्यू टू इंटरऑपरेबिलिटी डेटा एक्सचेंज बिटवीन डिफरंट प्रॉडक्ट्स इज पॉसिबल. इंटरऑपरेबिलिटीमुळे भिन्न उत्पादनांमधील डेटा एक्सचेंज करणे शक्य आहे. सो फ्रेंड्स, मॅकॉल्स सॉफ्टवेअर क्वालिटी मॉडेल इज एम्ड टुवर्ड्स सिस्टीम डेव्हलपर्स अँड सिस्टीम डेव्हलपमेंट प्रोसेस. धिस मॉडेल वर्क्स टू ब्रिज द गॅप बिटवीन युजर्स अँड डेव्हलपर्स बाय फोकसिंग ऑन अ नंबर ऑफ सॉफ्टवेअर क्वालिटी फॅक्टर्स फॉर युजर्स अँड सॉफ्टवेअर डेव्हलपर्स. मॅकॉल सॉफ्टवेअर गुणवत्ता मॉडेल सिस्टीम डेव्हलपर आणि डेव्हलपमेंट प्रक्रियेच्या उद्देशांसाठी आहे. हे मॉडेल वापरकर्त्यांसाठी आणि सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांसाठी अनेक सॉफ्टवेअर गुणवत्तेच्या घटकांवर लक्ष केंद्रित करून वापरकर्ते आणि विकसक यांच्यामधील दरी दूर करण्याचे काम करते. सो फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव स्टडीड द मॅकॉल्स क्वालिटी फॅक्टर्स. थँक्यू व्हेरी मच.